विधानसभा मतदार संघाचे प्रथम आमदार श्री संदीप नाईक यांच्या आमदार निधीतून घनसोली गाव रामकराली येथे बांधण्यात आलेल्या गाजोळीवरचा लोकार्पण सोहळा आपण संपन्न केलेला. या प्रसंगी उपस्थित माझे जुने सहकारी श्री तुकाराम वामन पाटील, हरिभक्त परायण हरिश्चंद्र पाटील, माझे जुने सहकारी केशव पाटील, हरिभक्त परायण सुनील रामकर महाराज, श्री मोहन म्हात्रे, श्री प्रशांत पाटील, श्री घनश्याम मडवी, श्री लक्ष्मण पाटील, श्री दिलीप म्हात्रे, श्री वैजनाथ गोबारे, महापालिकेतून उपायुक्त म्हणून रिटायर्ड म्हणजे सेवानिवृत्त झालेले सुभाषजी गायकर, समाजसेविका आशा सेकदार, सौ ललिता मडवी, श्री प्रवीण पाटील, श्री प्रकाश पाटील, वैभव पतपेढी पतपेढीचे अध्यक्ष प्रभाकर पाटील, श्री मोरेश्वर पाटील, श्री मुरलीधर भोईर, श्री सुभाष चौधरी, श्री ज्ञानेश्वर डकरे, श्री विष्णू गायकर, श्री ॲडव्होकेट संजय पाटील, श्री श्याम पाटील, श्री सुनील रामकर, कॉलनीमध्ये कार्यरत असलेले ज्येष्ठ समाजसेवक सुनील भस्कर, समाजसेवक नरेंद्र राठोड, समाजसेविका वत्सला कांबळे, श्री गणेश सखपाल, श्री सुरेश पाटील, श्री जयवंत गायकर, अँकर म्हणून काम करणारे श्री पांडुरंग खिल्लारे आणि या कार्यक्रमाचे आयोजक श्री चेतन पाटील, सौ रोहिणी वाघमारे आणि जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, 2004 कालखंडामध्ये संदीप नाईकांना या ऐरोली मतदारसंघामधून आपण सर्वांनी निवडून दिलं. 4 ते 9 आणि 9 ते 14 म्हणजे 15 या 10 वर्षांमध्ये संदीप नायकांनी अतिशय विनम्रपणे सर्वांशी सौख्य ठेवून माझी जी विचारसरणी आहे ती केशवला पण माहिती आहे ना तुकाराम पंडांना माहिती आहे की सर्व धर्म समभाव म्हणजे हिंदूंना जगण्याचा अधिकार आहे तितकाच बौद्धांना आहे, तितकाच मुसलमानांना आहे, तेवढा ख्रिश्चनांना आहे, जैनांना आहे, शिखांना पण आहे. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिलेल्या घटनेच्या चौकटीमध्ये जे काम करतात, देशावर प्रयोग करतात, अशा प्रत्येक घटका करता आपलं मन हे कुटुंबासारखं त्या ठिकाणी कायम आपण ठेवलेलं आहे. आणि त्याच अनुषंगानं संदीप नाईकांना खरं म्हणजे 2019 खरं म्हणजे तिकीट त्याला मिळालं होत. मी त्याला सांगितलं तू तिकीट घे, फॉर्म भर, परंतु संजू नाईक, संदीप नाईक, सागर नाईक यांनी सांगितलं की तुम्ही जर नाव वगैरे आलं तर आम्ही राजकारणातून मुक्त होतो. म्हणजे एक प्रकारची माझी अडचण करून टाकली घनश्यामकडे. खरं म्हणजे माझी इच्छा नव्हती, खरं मी 3 वेळेला मंत्री झालो. ठाणे जिल्ह्याचा अखंड पालघर अखंड असताना 14 वर्ष मी पालकमंत्री होतो. म्हणजे माझ्यापूर्वी पालकमंत्री म्हणून शांताराम गोलप, भाऊसाहेब बोरतके झाले, परंतु त्यांना 14 वर्ष नाही मिळाली, कोणाला 5 वर्ष, कोणाला 7 वर्ष. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमापोटी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील गणेश नाईक हा महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये 95 2004 2009 आणि त्या पद्धतीनं जनसामान्यांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून संदीप नाईक, संजू नाईक आणि सागर नाईकच्या हट्टापाय मला खरं म्हणजे अदरवाईज या गाजोबीचं उद्घाटन करायला संदीप नाईक तिथे असतात. असो, राजकारणामध्ये काही गोष्टी घडतात, घडलेल्या गोष्टीचा जास्ती बबरा न करता भविष्य काळाकडे नजर ठेवायला. आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नवी मुंबई शहराला देशामध्ये 3रा नंबर मिळाला, राज्यामध्ये तर सातत्यानं 1रा नंबर मिळतो.
गेल्या वर्षी सातवा नंबर होता, यावर्षी तिसरा नंबर आहे, आता येत्या वर्षामध्ये पहिल्या क्रमांकासाठी आपण झगडतोय. आणि या तिसरा नंबर किंवा सातवा नंबर येण्यामध्ये नवमेजन जनतेचा मोठा सहभाग, महानगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी, स्वच्छता कर्मचारी आणि इतर संस्था, सर्व नगरसेवकांचा त्याच्यात सहभाग आहेच, परंतु जनतेचं सहकार्य नसेल तर ह्या गोष्टी घडू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, कारण आपले कौटुंबिक एक प्रकारचा सुसंवाद आहे. मगाशी कोणी सांगितलं की 25 वर्ष नाही, मी 90 साली आमदार झालो, 90 आणि 2010, आणि त्याच्यानंतरचे आता ही 25 पर्यंतची आता की सोय करून ठेवलेली आहे. म्हणजे किती झाले, 2010 आणि 25, म्हणजे 35 वर्षाचा जनतेचा जो प्रेमाचा एक प्रकारचा एक दबाव आहे, प्रेमाचा दबाव आहे कशासाठी, कार्यरत राहण्याकरता. आणि त्या 1995 सालापासून पहिला महापौर संजूनाईक झाला, आताचा भावंत महापौर जयवंत सुतार, म्हणजे 25 वर्ष त्या ठिकाणी गणेश नाईकने सांगितलेल्या माणसालाच तो मान मिळाला, हे नवीमेच्या जनतेचं माझ्यावर असलेलं ऋण आहे. आणि ते ऋण फेडण्याचं मी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. 20 वर्षापूर्वी बोललो होतो की घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही, वाढली का घरपट्टी पाणीपट्टी? आज सांगतो अजून 5 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही. 5 वर्षात प्रमाणच या 5 वर्षाकरता सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेतल्या क्षेत्रातले जनसामान्य जे शहरात राहतात, गावात राहतात, झोपडीत राहतात, गणेश नाईकला हार बनवण्याकरता जितक्या फुलांची गरज आहे तेवढी फुलं त्या ठिकाणी नवी जनता गणेश नाईकच्या समोर अतिशय चांगल्या स्वच्छ आपण आरतीचा ताट म्हणतो ना, आरतीच्या ताटामध्ये आणणार आहे आणि त्याच्यानंतर त्याचा छान पैकी हार बनणार. एकूणच नवी मुंबईकडे लोकांचा ओढा वाढलाय. नवी मुंबईची लोकसंख्या आज 2021 ला जी झाली ती खरं म्हणजे 2031 ला अपेक्षित होती, म्हणजे इतक्या गतीनं लोकसंख्या वाढली. नवी मुंबईच्या जनतेला पाण्याचा आज त्रास नाही, परंतु अशाच प्रकारची लोकसंख्या वाढत राहिली तर भविष्य काळामध्ये पाण्याचं संकट येऊ शकतं. म्हणून मी ताटाचं खोपोलीला जे हायड्रो पॉवर म्हणजे पाण्याने वीज बनते त्याच्यातलं पाणी जुलै ऑगस्ट आणि 15 सप्टेंबर पर्यंत तरंगा नदीमधून त्या ठिकाणी खारपाण्याच्या खाडीत जातो. मी त्या दिवशी आयुक्तांना सुचवलेलं आहे की तुम्ही राज्य शासनाला रिअलोकेशन ऑफ वॉटर, पाण्याचं पुनर्वाटप या सदराखाली ते 2 महिने वाहून जाणारं पाणी नवी मुंबई महानगरपालिकेला देण्याचं करा. त्याच्याकरता महापालिका पैसे देईल, साधारण 300 कोटी रुपये खर्च करून ग्रॅव्हिटीने त्या खोपोलीतून आपल्या भोकरपाड्याच्या फिल्टर प्लांटमध्ये पाणी येऊ शकतं. गायकर तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती. तर त्याच्यानंतर मोरगे धरणाचं वॉल बंद करायचा जून महिन्यामध्ये, जसा पाऊस सुरू झाला तिकडून पूर सुरू झाला की हा बंद करायचा आणि खोपोलीचं पाणी वापरायचं. ज्या दिवशी आपला ओव्हरफ्लो मोरगे डॅम होईल त्या दिवशी परत तिकडचं पाणी बंद करायचं, कारण पैसे त्याला द्यावे लागणार आहे कोणाला, महाराष्ट्र जलसंपदा विभागात. साधारणपणे 2 महिन्याची तरतूद त्यामधून होऊ शकते. आता ही घनश्याम कल्पना कोणी सांगितलेली आहे? गणेश नाईक. आता उद्याला ही जर जनरल बॉडीमध्ये 5 झाली, स्टँडिंगला 5 झालेली, त्या ठिकाणी पाईपलाईन आली, मग येणारा अधिकारी सांगतो हे सगळं मीच केलं. नवी मुंबईची सिवरेज सिस्टीम, नवी मुंबईची रस्त्याची सिस्टीम, पाण्याची सिस्टीम, शिक्षणाची सिस्टीम, हॉस्पिटलची सिस्टीम सगळ्यात बेस्ट सिस्टीम आहे. अजून सुद्धा त्याचा स्कोप आहे, अजून याच्या सुधारणा होती. आता आज उद्याला बजेट आहे, केंद्रीय बजेट सेंट्रल म्हणजे भारताच्या संपूर्ण अर्थ खात्याचं नियोजन उद्याला सादर, निर्मला सीतारामन त्या सादर करणार आहेत आपल्या अर्थमंत्री. असं प्रश्नचिन्ह ते म्हणजे कोरोनाची म्हणजे कोविडची लस फुकट सगळ्यांना देण्याचं असेल का?
का अपेक्षा काय आहे, तर जर 67% लोकांनी सांगितलं फुकट मिळाली पाहिजे. परंतु मी तुम्हाला सांगतो, मी आयुक्तांना परवा दिवशी भेटलो, त्यांना सांगितले तसं ते होतच त्यांच्या 150 कोटी रुपये 15 लाख लोकवस्ती आपली आहे. कोरोनाच्या कालखंडात लोकांच्याकडे असलेले पैसे संपले, नोकरी गेली, छोटे मोठे धंदे गेले, काही लोकांनी उसकवार पैसे घेतले, आणि अजून आता जरी थोडे थोडे व्यवहार सुरू झाले असते तरी सुद्धा लोकांच्या खिशामध्ये पैसा साचलेला नाही. आणि अशा परिस्थितीत जर का एखाद्या घरामध्ये 6 किंवा 8 माणसं असतील तर 8,000 रुपये एकत्र घेण्याची इच्छा असताना सुद्धा माणूस देऊ शकत नाही असं माझं मत आहे. किती टक्के लोक? 70% लोक देऊ शकत नाही. 20% लोक 1,000 रुपये देतील आणि राहिलेली 10% 10,000 रुपये पण देतील, कारण त्यांच्याकडे पैसे आहेत. परंतु 70% लोकांच्याकडे ते पैसे नाही. मी ऐकताना सांगितले की 150 कोटी रुपये तुम्ही सिरम इन्स्टिट्यूट या सगळ्यांना फुकट पैलायचं. फुकट म्हणजे आज न पैसे घेता तुम्ही त्या ठिकाणी त्याला लस वॅक्सिन द्या. आणि ही नाही मिळची सुजान प्रामाणिक गोळीबारी जनता, तुम्ही जर सांगितलं की दर वर्षाला 100 रुपये तुम्ही प्रतीला द्या आम्हाला, तर 10 वर्ष 1,000 रुपये पूर्ण होण्याकरता देतील, आणि जर व्याजाची गरज असेल तर 2-1 वर्ष आणखी सुद्धा देतील. परंतु आजच्या क्षणाला गोर गरिबांकडे पैसा नाही, आणि आयुक्तांनी ती गोष्ट कबूल केलेली आहे. जर का उद्याला केंद्र सरकारने उद्याला सगळ्यांना फुकट लस नाही दिली तर नवी मुंबई महापालिका पहिली महापालिका होईल की ज्याच्या सर्व लोकांना फुकट लस देण्याचा मार्ग मोकळा झालेला असेल. आज गॅजुब झाला कुणाच्या स्मरणार्थ का केलं आहे? नामदेव रानकर. नामदेव रानकर म्हणजे फार म्हणजे समाजसेवकच होतो. आणि अतिशय योग्य. आणि मला प्रशांत पाटील बोलले की सगळ्या कॉलनीपेक्षा गाझीपूरचं सुंदर या ठिकाणी केलेलं आहे. त्या बनवणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर आला असं त्याचा सत्कार केला असेल. असो, पुन्हा तिथे त्याला बोलू आपण. आज आलं माझ्या भाषणानंतर बोलून घेऊ आपण. एकूणच नवी मुंबईच्या जनतेला माझं एवढंच म्हणणं आहे, 25 वर्ष जसे तुमच्या मुलाबाळांच्या हिता करता माझ्या नेतृत्वाखाली या सर्व सगळे नगरसेवक प्रशांत होता, लक्ष्मण घनश्याम दिवी परिवारमध्ये होता, तुकाराम पाटील भविष्यकाळामध्ये तुकाराम पाटील खरं म्हणजे माझी तुकाराम पाटील उभा केला होता आपण तसं त्यावेळेला, खरं म्हणजे त्यावेळेला सगळ्यात माझा आवडत तुकाराम पाटील केशव पाटील याचा दोन एक लेफ्ट आणि राईट नाही घेऊ बघतो. सांगण्याचा उद्देश एवढाच की भविष्य काळामध्ये सुद्धा आपल्या मुलाबाळांच्या हिता करता आम्ही ज्या लोकांना तिकीट देऊ त्यांना तुम्ही विश्वासानं म्हणजे भाजपच्या कमलाला आपण मत द्यावं अशा प्रकारे प्रचाराची सभा त्यांनी सांगून मी आपल्या सर्वांची रजा घेतो. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 India को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.